खरीप हंगामासह रब्बी हंगामात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय. त्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे केले आणि सरकारने हेक्टरी 13,600 रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पडलेली नाही. शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. एका प्रकारे ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात स्वतःच्या रक्ताने स्वाक्षऱ्या करत असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा. जय जिजाऊ, आज आम्ही तहसील कार्यालय मेहकर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सहीनिशी या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि पत्र लिहित आहोत की तुम्ही ज्या प्रकारे आमच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचं नुकसान झालं होतं त्या नुकसानीची ज्या प्रकारे आमची जाहीर मदत जाहीर करण्यात आली होती त्याप्रमाणे न देता त्याचे तुम्ही पर्सेंटेज काढून किंवा अत्यल्प स्वरूपात हे शेतकऱ्याच्या खात्यावर देताय. हा शेतकऱ्याच्या भावनाशी खरोखर खेळ आहे आणि ही शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने एक टिंगल तवाळी या सरकारने लावलेली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात मागच्या महिन्यामध्ये रब्बी हंगामातील आमचे हरभरा असतील, गहू, सोयाबीन, गहू, त्यानंतर तूर आणि कांदा ही पिकं जी आहेत ही मागच्या महिन्यामध्ये आलेल्या पावसामुळे ही त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तर परंतु त्याचा आम्ही शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या पोर्टलवर तक्रारी दाखल करून सुद्धा आज एक महिना उलटलेला आहे परंतु विमा कंपनीकडून कुठल्याही प्रकारचे पंचनामे या ठिकाणी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आमचे लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे आणि आम्हाला त्वरित स्वरूपाची मदत देण्यात यावी. शासनाने यामध्ये मध्यस्थी केली नाही तर मग संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या पद्धतीने सर्व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन आमच्या पद्धतीने आंदोलन करू. त्यातून होणाऱ्या परिणामाला कंपनी आणि शासन जबाबदार असेल असं या ठिकाणी सांगतो. त्याचप्रकारे आम्ही मागच्या वर्षी 2022 मध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याचं ज्या प्रकारे नुकसान झालं होतं तेव्हा लोणीकवळी महसूल मंडळामध्ये शासनाच्या चुकीमुळे पर्जन्यमापक यंत्र हे अस्तित्वात नव्हतं. शासनाच्या चुकीमुळे त्या मंडळातील 15 गावांचा समावेश हा अतिवृष्टी ग्रस्त गावांमध्ये करण्याचं हे शासनाच्या चुकीमुळे राहून गेलं होतं आणि त्यामुळे त्या मंडळातील शेतकरी हे त्या विशेष मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. त्याचा सुद्धा पाठपुरावा आम्ही गत एक वर्षापासून करतो आहोत परंतु शासन पातळीवरून आजपर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची पावलं उचलल्या गेलेली नाहीत. त्याचबरोबर आमचा आज या निवेदनाच्या माध्यमातून सरकार प्रशासन आणि शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना या निवेदनाच्या माध्यमातून मागणी आहे की खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील आलेल्या पावसामुळे शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. या वर्षी पूर्णपणे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तेव्हा निवडणुकीपूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कुठल्याही अटी शर्ती न लावता तुम्ही कर्जमाफी द्यावी, पहिले कर्जमाफी आणि नंतर निवडणुकी अशा प्रकारची या ठिकाणी घोषणा करावी. अन्यथा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं या ठिकाणी आम्ही नमूद करतो. धन्यवाद. जय जिजाऊ.